सांगली जिल्ह्यातील चार हजार अनाथ मुले शासकीय अनुदानापासून वंचित सत्तेच्या साठमारीत सरकारचं सा दुर्लक्ष गेली तीन वर्षांपासून जागतिक महामारी म्हणून सगळ्या जगाला विळखा घातलेल्या कोरोना साथीने अनेक पालकांचा सा बळी घेतलाय त्यातून अनेक मुलं अनाथ झाली सांगली जिल्ह्यातील ही संख्या चार हजारांहून अधिक आहे या अनाथ मुलांच्या संगोपनासाठी सरकारनं मदतीची भूमिका घेत या मुलांच्या जगण्याचा भार हलका केला होता मात्र गेला, एप्रिल गेल्या ही मदत थांबलेली आहे सत्तेच्या साठमारीत अडकलेला सरकारकडून हा अंदाजे पाच कोटी रुपयांहून अधिकचा निधी देण्यासाठी तरतूद झालेली नाही त्यामुळे या मुलांच्या संगोपनाची परवडणे सुरू झालेली आहे कोरोनाच्या काळात नियतीनं अनाथ केला काही मुलांचे आई किंवा वडील गेले तर कोणाचे आई वडील अशा दोघांचंही निधन झालं त्यामुळे एका बाजूला दुःखाचा डोक्यावर घेऊन या अनाथ झालेल्या निष्पाल जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी सरकारनं महत्वाचा निर्णय घेत या मुलांच्या संगोपनासाठी प्रति बालक प्रति महिना एक हजार शंभर रुपये देण्याची तरतूद केली होती ही योजना राबवताना इतर दुर्धर किंवा गंभीर आजाराने मृत्यू झालेल्या पालकांच्या मुलांचाही समावेश करण्यात आला सुरुवातीपासून या मुलांना बालसंगोपन हा निधी मिळत राहिलेला होता अलीकडे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले संगोपन या योजनेतून माध्यमातून मुलांना प्रति महिना दोन हजार दोनशे पन्नास रुपये निधी देण्याची तरतूद आहे त्यामुळे या मुलांचं संगोपन करणं त्यांच्या कुटुंबियांना सोपं जात आहे आता मात्र या आर्थिक वर्षातील एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यातील चार हजारांहून अधिक अनाथ मुलांना हा निधी सहा महिन्यांपासून मिळालेला नाही त्याची अंदाजे रक्कम पाच कोटी चाळीस लाख रुपये आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली